पुढची बातमी आहे पुण्यातून। पुण्यात कोंबड्यांनी अंड देणं बंद केल्यानं पोल्ट्री चालकानं चक्क पोलिसात तक्रार केली आहे। म्हातोबाची आळंदी इथे काही पोल्ट्रीमधील कोंबड्यांनी सदोष खाद्यामुळे मागील 10 दिवसांपासून अंडी देणं बंद केलेलं आहे आणि त्यामुळे पोल्ट्री चालक लक्ष्मण भोंडवे यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत असल्यानं त्यांनी पोलिसात धाव घेतली। या प्रकारामुळे पोलीस देखील चक्रावले तर या प्रकरणाची चौकशी करून कोंबड्यांना ज्या कंपनीचं खाद्य दिलं जात होतं त्या संबंधित कंपनीवर कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आलंय। मी जाता फूड फीड या कंपनीचं 35 कॉन्सन्ट्रेट हे फीड घेतलं आणि माझ्या कोंबड्यांना खाऊ घातलं ते त्यात इन्क्रीडियन मिक्स करून 1 ते 2 दिवस कोंबड्यांनी खाल्लं दुसऱ्या दिवसापासून ते कोंबड्या खायला बंद केलं आणि जे माझं 95% 95% प्रोडक्शन होतं अंड्याचं तर ते 10% खाली आलं। मी हे सगळं प्रकार अंडी फीड कोंबड्या ह्या घेऊन लोणी कारवाची वेंकीज इंडिया कंपनीच्या फिडेअर्स लॅब आहे तिथे घेऊन गेलो। त्यांना त्यांनी तिथे एनालिसिस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की केमिकल टॉक्सी त्या फीडमुळे केमिकल टॉक्सी झालेली आहे त्या पक्ष्यांना आणि त्यामुळे त्यांची ओरी म्हणजे जी अंडी त्याची जाळी आहे ती जळालेली आहे। शेतकऱ्यांची आलेली आहे पोल्ट्री धारकांची की त्यांनी एका कंपनीकडून खाद्य आणलं होतं आणि ते खाद्य कोंबड्यांचं दिल्यानंतर त्या कोंबड्या त्यांना अंडी द्यायचं बंद झालेलं आहे। त्या संदर्भाने मी आता त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याची आम्ही चौकशी सुरू केलेली आहे। त्या संदर्भाने मी आपले तालुका पशुधन आणि पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत दाभेटवार साहेब त्यांच्याशी पण बोललो त्यांनी जी प्रोसिजर सांगितली त्याप्रमाणे आपण ती प्रोसिजर करणार आहोत त्याचबरोबर संबंधित कंपनीला मी संपर्क करणार आहोत आणि त्याबाबत जर हे झालं नाही त्यांच्यात समजोता किंवा काय त्यांनी मदत केली नाही कंपनीला कंपनीवाल्यांनी तर आपण कायदेशीर कारवाई त्याच्यावर करू। तर आतापर्यंत आपण कपडे भांडी किंवा कधीतरी किराणा दुकानातून वस्तू चोरीला गेल्याचं ऐकलं असेल मात्र पुण्यात दुकानांसमोर ठेवलेल्या क्रेटमधील दुधाच्या पिशव्या चोरीला गेलेल्या आहेत आणि हा चोर आहे तो म्हणजे एक रिक्षावाला। कोंढवा परिसरामध्ये दूध वितरक योगेश लोणकर हे अनेक दुकानदारांना पहाटेच्या वेळी दूध वितरण करण्याचं काम करतात मात्र काही दिवसांपासून दुकानदारांनी मागणी केलेल्या दुधापेक्षा त्यांना कमी दुधाच्या पिशव्या मिळत असल्याच्या तक्रारी लोणकर यांच्याकडे येत होत्या आणि याचा त्यांनी मागोवा घेतला। यावेळी एक रिक्षाचालक कोंढवा परिसरात येऊन दुधाच्या पिशव्या चोरी करत असल्याचं निदर्शनास आलंय। या रिक्षावाल्यानं तब्बल 1-2 लिटर नव्हे तर 550 लिटर दुधाची चोरी केलेली आहे।